ज्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले वर्षभर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं त्या तिन्ही कृषी कायद्यांना मागे घेण्याची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे दाखवून दिलं की केंद्र सरकार हे कोर्स करेक्शनच्या मोडमध्ये यावरून अशी चर्चा रंगली की उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये ज्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यापूर्वी केंद्र सरकारला आपल्या पॉलिसीजमध्ये कोर्स करेक्शन करायचं होतं म्हणजे सुधारणा करायची होती पण ही जी सुधारणा आहे ती फक्त केंद्र सरकारच्या निर्णयांच्या पातळीवर नाही आहे तर असं दिसून येत आहे की भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून सुद्धा कुठेतरी कोर्स करेक्शनच्या बोर्डमध्ये आहे का याचं कारण असं की महाराष्ट्रातले दोन महत्वाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे जे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा मंत्री होते त्यांचं तिकीट दोन हजार एकोणीसमध्ये कापलं गेलं आणि त्यांना आता पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी दिली जाते आणि दुसऱ्या बाजूला विनोद तावडे जे फक्त वरिष्ठ मंत्री नव्हते तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे पहिल्या फळीचे नेते म्हणून ओळखले जायचे त्यांना सुद्धा यावेळेस तिकीट त्यांचं कापलं गेलं दोन हजार एकोणीसमध्ये पण आता त्यांना केंद्रीय पातळीवरती भारतीय जनता पार्टीमध्ये सरचिटणीस बनवण्यात आलेलं आहे ज्याला जनरल सेक्रेटरी असं म्हणतात भारतीय जनता पार्टीच्या एकूण कार्यप्रणालीमध्ये अध्यक्षांनंतर महत्त्वाचं पद हे सरचिटणीस सरचिटणीस असतं याचं कारण सरचिटणीस हे वेगवेगळ्या राज्यामध्ये राज्यांचे प्रभारी म्हणून काम करतात तुम्हाला काही नावं सांगायची झाली तर प्रमोद महाजन हे भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्ष सर वर्ष सरचिटणीस होते आणि प्रमोद महाजन हे अत्यंत ताकदवान नेते म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये ओळखले जायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्य कारणीमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलं आहे सुद्धा सरसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून आणि त्याच्यानंतर जनरल सेक्रेटरी म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये अत्यंत ताकदवान असे नेते समजले जायचे त्यामुळे जनरल सेक्रेटरी या पदाला महत्त्व आहे आणि मानही आहे पक्षाच्या एकूण रचनेमध्ये जनरल सेक्रेटरी हा ताकदवान समजला जातो त्याच्यामुळे विनोद तावडे यांचं पुनर्वसन केलं जात यात शंकाच नाही पण हे पुनर्वसन का केलं जात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे नमस्कार मी साहिल जोशी या पुनर्वसनाची दुसरी बाजू काय ती आपण समजून घेऊया पण ती समजून घेण्यासाठी विनोद तावडे यांचा प्रवास राजकीय प्रवास सुद्धा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे विनोद तावडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काळापासून पक्षामध्ये एका पद्धतीने सक्रिय होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते राष्ट्रीय महासचिव म्हणून त्याची नियुक्ती होती आणि त्या निमित्ताने त्यांनी दिल्लीत सुद्धा काम केलेलं आहे तरुण वयात प्रमोद महाजन यांनी त्यांना मुंबई भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष बनवलं मुंबई ब बी जे पीचा अध्यक्ष हा पक्षामध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि नंतर मुंबई भारतीय जनता पार्टी अध्यक्ष मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असताना त्यांनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींची मुंबईमध्ये एक मोठी रॅली शिवाजी पार्कला घडवून आणली होती मोदी त्यावेळेस दोन हजार दोनमध्ये गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा निवडून आले होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी म्हणून ही शिवाजी पार्कची भारतीय जनता पार्टीची अत्यंत मोठी रॅली ही विनोद तावडे यांनी घडवून आणली होती प्रमोद महाजन यांच्या अत्यंत जवळचे असे विनोद तावडे समजले जायचे राजकारणामध्ये पुढची पिढी तयार करायची असेल तर काय केलं पाहिजे हे प्रमोद महाजन यांना माहिती होतं आणि म्हणूनच विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याला प्रमोद महाजन यांनी जवळ केलंच पण त्याचबरोबर वेगवेगळी पदं देऊन त्यांना पक्षामध्ये पुढे आणण्याचं कामसुद्धा प्रमोद महाजन यांनी केलं त्याच्यानंतर ते विधान परिषदेमध्ये आमदारही झाले त्याही काळात असं म्हटलं जात होतं की विनोद तावडे यांना ही संधी फार लवकर मिळाली पण विनोद तावडे यांचं प्रोग्रेशन पक्षामध्ये हे एक नैसर्गिक प्रोग्रेशन म्हणूनच समजलं जात होतं प्रमोद महाजन गेल्यानंतर प्रम पक्षाची जी काही सूत्रं होती ती नक्की कोणाकडे जाणार यावरनं पक्षामध्ये जे वादविवाद सुरू झाले त्याच्यामध्ये विनोद तावडे यांना संधी आढळून आली आणि त्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांना चॅलेंज म्हणून विनोद तावडे यांनी स्वतःला प्रोजेक्ट करायला सुरुवात केली त्याच वेळेस नितीन गडकरी वर्सेस गोपीनाथ मुंडे असा संघर्ष टोकाला गेला होता गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे नितीन गडकरी यांच्याविरुद्ध तक्रारी करायला सुरुवात केली होती त्यावेळेस विनोद तावडे यांनी नितीन गडकरी यांच्याबरोबर राहणं पसंत केलं विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदाची सुद्धा त्यांना जबाबदारी देण्यात आली म्हणजे एका पद्धतीने नंबर दोनचं पद जे एकेकाळी नितीन गडकरी यांनी सुद्धा सांभाळलं होतं आणि त्याच पद्धतीने विनोद तावडे यांनासुद्धा ते पद सांभाळायची संधी मिळाली दोन हजार चौदाच्या पूर्वी त्यांच्या लक्षात आलं की आता विधान परिषदेत राहून राजकारण करता येणार नाही उद्या निवडणुका झाल्या ज्या पद्धतीने मोदींची लाट आलेली आहे त्याच्यानंतर जर निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये विधानसभेत असणं अत्यंत आवश्यक आहे कारण जर भारतीय जनता पार्टीचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले तर मुख्यमंत्री पदासाठी विधानसभेतल्या नेत्याची चल विचार केला जाईल आणि त्याच्यामध्ये आपण मागं राहता कामा नये हा सरळ विचार विनोद तावडे यांनी आधीच करून ठेवला होता आणि त्याच्यानुसार मुंबईतला बोरिवलीचा मतदारसंघ जो अत्यंत सुरक्षित मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा समजला जातो त्या मतदारसंघातनं त्यांनी तिकीट मिळवलं बोरिवली मतदारसंघ एकेकाळी एक 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 राम नाईक यांनी अनेक वर्ष सांभाळला होता विधानसभा मतदारसंघ आणि त्याच्यानंतर ते लोकसभेत गेले होते पण बोरिवली मतदारसंघ वर्षोनवर्ष भारतीय जनता पार्टीचा सुरक्षित मतदारसंघ समजला जातो त्या मतदारसंघातनं ते निवडूनही आले पण त्याच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी म्हणून जी काय रस्तीखेच सुरू झाली त्याच्यामध्ये विनोद तावडे आणि त्याचबरोबर इतर इतरही दावेदार यांना देवेंद्र फडणवीस यांनी मात दिली खरं तर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नेते असतील हे नरेंद्र मोदी यांनी इशारो विशारोमध्ये आधीच सांगून टाकलं होतं नागपूरची सभा मला आठवते की ज्या ठिकाणी नितीन गडकरी स्टेजवर असताना नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीला खूप मोठी देण आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच होय ही गोष्ट त्यांनी आधीच स्पष्ट केली होती पण तरीसुद्धा प्रत्येक नेत्याला वाटतं की आता पक्षाला संधी मिळते तर मुख्यमंत्री पदाचा चान्स आपल्याला मिळू शकतो आणि विनोद तावडेना हे वाटणं ह्याच्यात काही चुकीचं नव्हतं कारण गोपीनाथ मुंडेंनंतर पक्षाची जी प्रमुख फळी निर्माण झाली होती नेत्यांची त्याच्यामध्ये विनोद तावडे यांचं नाव अग्रेसर होतं कारण ते विध विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते होते एकनाथ खडसे विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते होते, होते। त्याच्यामुळे विनोद तावडे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करून पाहिला अगदी राजनाथ सिंग यांना गळ गल, घालून पाहिली पण नरेंद्र मोदी यांच्या निर्णयासमोर कोणाचंच काही चाललं नाही आणि देवेंद्र फडणवीस तुलनेने नौखे त्याच साधारण एक दीड वर्षापूर्वीच ते महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष झाले होते अशा देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली पहिला शपथविधी झाला त्याच्यामध्ये सगळ्या दावेदारांनी जे जे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते त्या सगळ्यांनी पहिल्या सहामध्ये शपथ घेतली त्याच्यामध्ये पंकजा मुंडे होत्या एकनाथ खडसे होते विनोद तावडे होते अशा सगळ्या सुद्धा दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं रूप बदलायला सुरुवात झाली देवेंद्र फडणवीस यांचा पक्षावरती पूर्ण पगडा निर्माण झाला सुरुवातीच्या काळामध्ये ते नक्कीच चाच पडत होते कारण एकनाथ खडसेंसारखे अत्यंत वरिष्ठ नेते तिकडे होते द विनोद तावडे यांच्यासारखे समकालीन त्यांच्यासमोर उभे होते आणि अशा प पंकजा मुंडे की ज्यांनी गोपीनाथ मुंडे यांचं यांची पुढची पिढी आणि मा भारतीय जनता पार्टीचा एक मूलभूत आधार असलेल्या ओबीसी समाजाचं ज्या नेतृत्व करतात त्या पंकजा मुंडेसुद्धा समोर उभ्या होत्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हळूहळू करत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीवर आपलं पूर्ण वर्चस्व साबित केलं एकनाथ खडसे यांना पक्षातनं बाहेर जावं लागलं एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेतला गेला एकनाथ खडसे यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे जा आरोप झाले त्यावरून एकनाथ खडसे यांना मंत्रिपद सोडावं लागलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असलेलं सगळ्यात मोठं आव्हान हे मंत्रिमंडळातनं बाहेर गेलं पण इतर नेते मात्र मंत्रिमंडळात कायम राहिले अशा परिस्थितीमध्ये असं म्हटलं जातं की विनोद तावडे यांच्या कार्यपद्धतीवरती मोठ्या प्रमाणात कंप्लेंट्स या केंद्रीय नेतृत्वाकडे केल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस तिकीट वाटपाचा प्रश्न आला त्यावेळेस अचानक पहिल्या यादीमध्ये ज्यावेळेस विनोद तावडे यांचं नाव नव्हतं त्याच वेळेस कुठेतरी विनोद तावडे यांना कुणकुण लागली होती की आपला पत्ता कदाचित यावेळेस कट होतोय आणि शेवटी शेवटची यादी आली त्यावेळेस लक्षात आलं की विनोद तावडे यांच्या जागी सुनील राणे जे पूर्वी वरळी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं चं नेतृत्व करायचे त्या त्यांना बोरिवली विधानसभेत विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली होती भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केलं की पक्षाचा सुरक्षित मतदारसंघ हा पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यासाठी आणि नेत्यासाठी असू शकतो या मतदारसंघावरती कोणीही दावा करू शकत नाही आणि विनोद तावडे यांना आपलं तिकीट गमवावं लागलं ते का त्यांनी त्यांचं तिकीट कापलं गेलं ही गोष्ट अधिकृतरित्या कधीच बाहेर आली नाही देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की पक्षाला कदाचित वेगळी काही जबाबदारी त्यांच्याकडे द्यायची असेल विनोद तावडे यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं की पक्ष मोठा मी लहान दे देश सगळ्यात आधी त्यांची जी काही घोषणा आहे त्याच्यानुसार त्यांनी ट्विट केलं आणि त्यांनी निर्णय ॲक्सेप्ट केला त्याच्यानंतरच्या झालेल्या एका भाषणामध्ये त्यांनी ही गोष्ट सांगायचा प्रयत्न केला की त्यांना अनेक लोकांनी फोन केले आणि सांगितलं की आम्हाला धक्का बसला की तुम्ही कसं काय तुमचं तिकीट कापलं गेलं त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी फोन केले राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोन केले मनसे त्यांना फोन केले केले गेले पण तरीसुद्धा कोणीही हे विचारण्याचं धाडस दाखवलं नाही की तुम्ही आमच्या पक्षात येत आहे येत आहे का कुठेतरी विनोद तावडे यांनी हा संदेश द्यायचा प्रयत्न केला कि है, माजा तिकेट जरीक आपला की ठीक आहे माझं तिकीट जरी कापलं गेलं असेल माझी राजकीय लढाई ही कुठेतरी अर्ध्यावट राजकीय प्रवास जो आहे तो अर्धवट छाटला गेला असेल तरीसुद्धा मी पक्षाच्या विरोधात जाणार नाही आणि संयम बाळगणं हेच विनोद तावडे यांनी पसंत केलं दोन हजार एकोणीसमध्ये पक्षामध्ये जे घडलं हातातलं आलेलं सरकार पक्षाच्या हातातनं निसटलं गेलं त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणाची होती तर चंद्रशेखर बावनकुळे जे विदर्भातले एक महत्त्वाचे नेते समजले जायचे तेली समाजाचे एक प्रतिनिधित्व करायचे त्यांचं तिकीट कापल्या गेल्या गेल्याचा फटका हा भारतीय जनता पार्टीला विधानसभा निवडणुकीत बघायला लागला आणि जवळपास दहा ते अकरा सीट्स या भारतीय जनता पार्टीच्या विदर्भात कमी निवडून आल्या त्याचा फटका बसल्यामुळे भारतीय जनता पार्टीची आधीची संख्या जी एकशे तेवीस आमदारांची होती दोन हजार चौदा साली ती घटून एकशे पाचवर आली पक्षामध्ये कुठेतरी असा मेसेज गेला की नाही विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात होता का याच्यावर फक्त चर्चाच झालेल्या आहे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमधले सगळे महत्त्वाचे निर्णय हे केंद्राकडनं घेतले जातात असं सतत सांगितलं जातं त्याच्यामुळे आपण असं धरून चालूया की हा निर्णयसुद्धा केंद्रातनं घेतला गेला होता पण तरी सुद्धा त्याचं त्याचं आपण जे म्हणतो ना बिल फाटणं ते कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच झालं कारण देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय विरोधक म्हणूनच विनोद तावडे यांच्याकडे बघितलं जायचं अशा परिस्थितीमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीच विरोधक उरला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली पंकजा मुंडे या निवडणूक हरल्या त्याच्यानंतरची त्यांची आत्ताची भाषणं तुम्ही सगळ्यांनी ऐकली असतीलच दुसरी धर्मयुद्ध आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीची भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली होती त्याच्यानंतर विनोद तावडे यांचं तिकीट कापलं गेलं आणि त्याच्यानंतर जवळपास काही महिन्यानंतर त्यांना राष्ट्रीय चिटणीस म्हणून जे पी नड्डा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या टीममध्ये घेतलं गेलं दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे हे शांत राहिले पक्षाचं काम करत राहिले एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एन सी पीमध्ये सामील झाले त्याच्यामुळे फडणवीस यांना आता महाराष्ट्रामध्ये तरी कोणीही चॅलेंजर उरलेलं नाही अशी परिस्थिती महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीत निर्माण झाली पण त्याचा भारतीय जनता पार्टीवरती वेगळा परिणाम होतो आहे का कुठेतरी भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये असा मेसेज जातो आहे का की पक्षाच्या बाहेरून ना ताबडतोब उमेदवारी मिळते विधानपरिषदेत पाठवलं जातं मग ते गोपीचंद पडळकर असतील सदाभाऊ खोत असतील किंवा प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील पण पक्षासाठी अनेक वर्ष काम केलेलं ना त्यांचे काही चुका असतील त्यांना कुठेतरी डावललं जात आहे का अशी परिस्थिती किंवा असा मेसेज हा पक्षामध्ये जाऊ नये ही कुठेतरी गोष्ट पक्षश्रेष्ठींच्या लक्षात यायला सुरुवात झाली होती आणि त्यातूनच चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानपरिषदेत उमेदवारी देऊन त्यांचं पुनर्वसन आणि विनोद तावडे यांचा यांच्यासारखा एकेकाळी महाराष्ट्रातला अग्रणीतला भारतीय जनता पार्टीचा नेता याचं जोरदार पुनर्वसन कारण त्यांना आता जनरल सेक्रेटरी बनवण्यात आलेलं आहे दुसऱ्या बाजूला हेही बघितलं जात आहे की विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातनं आता बाजूला केलं गेलं के गेलं के पण तरीसुद्धा पक्षामध्ये महत्त्वाच्या स्थानी गेल्यानंतर कुठलाही नेता हा पक्षाच्या राजकारणातनं दूर गेलेला नसतो नरेंद्र मोदी यांना सुद्धा गुजरातच्या राजकारणातनं दूर करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले संजय जोशी आणि त्यावेळेचे महारा भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि केशुबाई पटेल यांच्यावरती हाच आरोप लावला गेला पण शेवटी नरेंद्र मोदी हे गुजरातच्या राजकारणात परत आले कारण शेवटी त्यांचं लक्ष हे गुजरातच्या राजकारणावरतीच होतं विनोद तावडे यांच्या राजकारणाचा पाया हा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीचं राजकारण हेच आहे त्यामुळे ते महासचिव जरी झाले असतील था जनरल सेक्रेटरी जरी झाले असतील तरीसुद्धा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये त्यांचा प्रभाव असणारच आहे आणि त्यांचं लक्षसुद्धा असणार आहे ती गोष्ट स्पष्ट झालेली आहे पण या दोन गोष्टींमुळे एक गोष्ट अजून स्पष्ट झालेली आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा पक्षामध्ये सुद्धा कोर्स करेक्शन कुठेतरी सुरू झालेलं आहे कारण ज्या पद्धतीने तिकीटं कापली गेली त्याचा वाईट परिणाम किंवा त्याचा चुकीचा परिणाम हा पक्षाच्या कॅडरवरती होऊ शकतो ही गोष्ट पक्षश्रेष्ठींच्या कुठेतरी लक्षात आलेली आहे त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा अशा पद्धतीचं पुनर्वसन आपल्याला बघायला मिळतं का हे आप ह्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायला लागेल कारण पंकजा मुंडे यांना अजूनही विधान परिषदेमध्ये घेतलं गेलेलं नाही आहे आणि त्या गोष्टीकडे अजूनही सगळ्यांचं लक्ष आहे याचं कारण असं की असं सांगितलं जात होतं की पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत का नाही पाठवायचं कारण त्या विधानसभा हरलेल्या आहेत पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पक्षातनं आलेले गोपीचंद पडळकर हे पक्ष बारामतीची निवडणूक हरूनसुद्धा त्यांना मात्र विधान परिषदेत पाठवलं गेलं ही गोष्ट कुठेतरी पक्ष पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्याच्यामुळे त्या बाबतीतसुद्धा कोर्स करेक्शन होतं का याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे अर्थात याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या स्थानाला धक्का पोहोचलाय का हे मात्र इतक्यात सांगणं कठीण आहे कारण देवेंद्र फडणवीस सध्या तरी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते आहेत याबद्दल मात्र अजिबातच शंका नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि बातम्या वाचण्यासाठी तक डॉट इनवरती लॉग इन करा बघत राहा तक